माझं नाव ईशान मनीषवीर आहे मी चौथीत कक्षात आहे माझ्या शाळेचं नाव ईशान मनीष माझं नाव ईशान मनीषवीर आहे मी चौथीत कक्षात आहे माझ्या शाळेचं नाव अग्रसन विद्या मंदिर आहे मी आणि माझी आई माझ्या आईच्या मैत्रिणीच्या घरी गेले होते तर माझ्या आईच्या मैत्रिणीने आईला सांगितलं की आ, हे ॲबेकचा क्लास तू आपल्या मुलाला लावू शकते तर आईने मला घरी येऊन समजवलं की तुला लावायचं का तर आईला मी हो म्हटलं माझ्या आईने मला समजवलं की आ, की तुला जॉईन करायचं का जॉईन करायचं का मग बाबा आल्यावर आम्ही तिघांनी डिस्कस केलं की आ, हे आम्ही थोडंसं माहिती घेतली त्या ॲबॅकाच्या क्लासबद्दल मग आम्ही ठरवलं की आम्ही ॲबॅगचं क्लास जॉईन केला मग त्याच्यानंतर पहिला दिवस माझा भरपूर सोप्पा गेला आणि मग त्याच्यानंतर मला त्याची आवड झाली आणि हळूहळू मी शिकत गेलो की ते कसं आहे त्याला यूज कसं करायचं सुरुवातीमध्ये मी रोज गेलो आणि काही दिवसानंतर आठवड्यातून का दो दौन, दोनदा जात होतं आणि मग दोन महिन्यानंतर मला माहीत पडलं की चेन्नईला आमची नॅशनल एक्झाम आहे तर आम्ही चेन्नईला एक्झाम द्या घ्यायला म्हणजे द्यायला गेलो होतं चेन्नईला आम्ही गेलो आणि मग एक्झामला गे मग माझ्या आईबाबांनी मला एक्झामच्या हॉलमध्ये ड्रॉप केलं आणि मग त्याच्यानंतर मी भरपूर घाबरलो तर मग आईबाबा आईबाबांनी मला समजवलं की घाबरू नको मग मी ठाणलं की मला घाबरायचं नाही आणि मला नंबर घ्यायचा आहे चार हजार स्टुडंटमधून मग आम्ही आम मी म्हणजे आमची एक्झाम स्टार्ट झाली एक्झाम स्टार्ट होण्याच्या अगोदर आईने मला म्हटलं होतं की जर तुला अजून पण थोडीशी भीती वाटत असेल तर पहिले डोळे बंद करून गणपतीचा चेहरा बघायचा मग काही बाबतचं मग आम्ही एक्झाम स्टार्ट केली आणि मग त्याच्यानंतर ॲबॅक्समध्ये मी फोर्टी सेवन केले ते पाच मिनिटाचं होतं आणि विज्युअलमध्ये मी फिफ्टी सेवन केले ते ते तीन तीन मिनटाचं होतं एक्झाम झाल्यानंतर थोड मी थोडंसं रिलॅक्स झालो त्याच्या थोड्या वेळानंतर रिझल्ट लागला मी श पूर्ण आपल्या पेपरमध्ये शंभर टक्के दिलं होतं आणि मला शंभर टक्के विश्वास होता की माझा नंबर येणार आहे आणि माझं नाव अनाऊन्स झालं तर मी उडी मारत मारत मी स्टेजवर गेलो आणि ट्रॉफी घेतली मी भरपूर